三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निरंकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड। इलेक्टिव्ह मेरिटचा जो प्रश्न तुम्ही विचारलात ना, इलेक्टिव्ह मेरिटच्या बाबतीमध्ये आमचंही म्हणजे इथल्या प्रस्थापित पक्षांचे इलेक्टिव्ह मेरिटचे क्रायटेरिया आणि आमचे क्रायटेरिया वेगळे आहेत। म्हणजे आमच्या सगळ्याच मतदारसंघामध्ये जेवढा पैसा त्या लोकांनी खर्च केला तेवढा खर्च आम्ही केलेला नाही। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतःचे पैसे खर्च केलेले आहेत आणि लोकवर्गणीमधनं उमेदवार आम्ही लढवलेले आहेत। आता काल देखील जे आपण घेतलं आहे इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये असे काही उमेदवार आमच्याकडे आहेत की ज्यांचा अभ्यास, ज्यांचा एकूण लढाऊ राजकारणामधला त्यांचा सहभाग हा खूप जास्त आहे आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने असे कॅन्डिडेट विधानसभेमध्ये पाठवणं की आज विधानसभा ही लोकांच्या जनहिताच्या प्रश्नावरती चर्चा करणारं एक व्यासपीठ राहिलेलंच नाही, त्या ठिकाणी आज लोकांच्या प्रश्नावरती लढणारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा अभ्यास आहे या विषयावर आणि कमिटमेंट आहे असे अनेक कॅन्डिडेट आम्हाला काल आलेले आहेत। त्यामुळे ते आम्हाला जे प्रस्थापित इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन आमचा प्रेफरन्स अशा उमेदवारांना नक्कीच राहणार। पडेसर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोकसभेचे निकाल लागल्यानंतर तुमच्या संदर्भात मोठ्या ताकदीने एक प्रचार केला जातो की तुम्ही भाजपची बी टीम आहे, कारण जे निकाल लागले 10 जागा ज्या काँग्रेसच्या त्या वंचितच्या मतामुळं ते पडलेल्या आहेत। तर एक जो काँग्रेस आहे मोठ्या प्रमाणात की भाजपची बी टीम आहे, तर या प्रचाराला कसं तोंड देणार अशोक चव्हाण? आम्ही अशोक चव्हाणना किंवा काँग्रेसला सांगितलं होतं, तुम्हाला जर आमच्यासोबत प्रस्ताव घेऊन यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला जाहीर करावं लागेल की तुमची इच्छा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा जाहीर करावं लागेल की वंचित बहुजन आघाडी हे भाजपची बी टीम कशी आहे हे आधी तुम्हाला सिद्ध करावं लागेल। नसेल तर मग 41 लाख लोकांनी जी मतं केली त्यांची माफी मागावं लागेल। हा आम्ही त्यांच्याकडे विषय ठेवला ना, तुम्ही जसं मला म्हणाला की खोटं बोललात म्हणून, मित्रो मी खोटं बोलण्याच्या भानगडीत तर नसतो, तुम्ही आम्हाला काही म्हणा पण आम्ही खोट्यापैकी जे आत्तापर्यंत जे राजकारणी आहेत ज्यांनी सवय लावली खोटं बोलण्याची त्याच्या विरोधातला आम्ही काम करणारी माणसं आहोत। आम्हाला जे आमच्यापुढे उपलब्ध आणि प्राप्त माहिती आहे त्यानुसार आम्ही बोलत असतो। आम्हाला अजिबात तुम्हाला कुणाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही, आम्हाला शासनाचे पैसे लुटायचे नाहीत, कुठलं कर्ज काढून लोकांना आमिष दाखवायचं नाही। अतिशय प्रामाणिकपणे जे आहेत तेरा तुझको अर्पण, फक्त आम्ही कुणी म्हणलं असेल की आम्ही फक्त तिजोरीचे सांभाळणारे आहेत, तिजोरी तुमचीच आहे, पण आम्ही ती प्रत्यक्षात उतरवून दाखवू अशी आमची भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आम्हाला राजकारणामध्ये बाळासाहेबांना 66 वर्ष झाले, मलासुद्धा आता 59 वर्ष झालेत, आम्ही 40-40, 50-50 वर्ष राजकारणात काम करतो। 50-50 तुम्ही दाखवा असे की इथं अमुक एवढे पैसे खाल्ले, तिथं हे खाल्ले, इथं खोटं बोलला, यांनी हे आश्वासन दिलं ते असं दाखवा। एखादी उदाहरण तुम्ही सांगू शकता की जे आत्ताचे सरकार जी 350 जागा घेऊन केंद्रामध्ये बसलेलं आहे त्यांनी तर एवढी मोठी खोटी बोलण्याची उधळण केली आणि स्वप्नों के सौदागर म्हणल्यासारखं त्यांनी स्वप्नाचे सगळे स्वप्न खरेदी करीत निघाल्यासारखं सांगितले, असं असतानासुद्धा तुम्ही त्यांना खोटं म्हणत नाही, त्यांच्यावर काही तुम्ही चिकलफेक करत नाही। आणि आम्ही कुठंतरी एक तुम्हाला IB ची माहिती जी आहे ती सांगितली, फक्त ती गोपनीय ठेवायला पाहिजे होती, ते न सांगता तुम्हाला आम्ही सांगितलं तेवढी माहिती, तर तुम्ही लगेच मग तुम्ही खोटं बोलत नाही असं वाटतंय का म्हणतात? मदत पडली त्याच्यामध्ये MM चा वाटा किती पकडला? MM चा वाटा आम्ही त्यामध्ये आहे नाही अशातला भाग नाही, आम्हाला MM ची मतं मिळाली पण तितकी जेवढी अपेक्षित होती आम्हाला तेवढी मिळाली नाही। होईल ना चर्चा होईल की त्याच्या संदर्भात होईल किंवा आणखीन त्याच्यापेक्षा सुद्धा मतं मिळाली याच्यावर आधारित नाही, पण त्यांनी जो उमेदवार दिला होता
वंचित आघाडीच्या माध्यमातून एम आयच्या घटक पक्षांनी दिला. एम आयने तो जो निवडून आला त्यांना किती मतं पडली, त्यांना वंचितचा आधार मिळाला, त्याच्यामुळे ती सीट लागली, त्यांचाही त्यांनी विचार करून आमच्यासोबत बोलणं करतील ना. ते काय आमच्या आपसातला प्रश्न आहे, ते काय फार असा मोठा विषय नाही आहे. आणि त्यांनी मागणी केली याचा अर्थ की ते सगळे त्यालाच अडून बसलेत असं नाही आहे, किंवा त्याच्यावर आमची बोलणी फिसकटणार आहे असंही काही नाही. बरं, या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि वंचितची प्रत्यक्ष बैठक होईल का जागा वाटपासाठी, की फक्त प्रेस घेऊनच तुम्ही यांना आम्ही असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं असं होईल यावेळेस? त्यांनी तुमची भूमिका प्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेवून होणार की प्रत्यक्ष? हां नाही, आमचं म्हणणं तेच आहे की प्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी जी विचारणा करतात, बोलतात, देतो घेतो म्हणतात, हे न करता त्यांनी प्रत्यक्ष आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्याच्यावर आम्ही विचार करून पुढे त्यांच्यासोबत बसायचं का नाही नंतर ठरवू ना. प्रस्ताव दिला आहे नवीन प्रदेशाध्यक्षांनी नाही, प्रस्ताव आणखीन आमच्याकडे आला नाहीये. दिला म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष पेपरवर येणं बरोबर. असं नाही म्हणलं त्यांनी, त्यांनी म्हणलं की समविचारी जे पक्ष आहेत महाराष्ट्रात, इव्हन त्यांनी मनसेचे नाव घेतलं, वंचितचं नाव घेतलं की आपण सोबत आलो पाहिजे. आणि अशोक चव्हाणांच्या संदर्भातला तुमचा अनुभव वेगळा जरी असला तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष आले आहेत, आलेले आहेत आणि सोबर आहे असं म्हटलं जातं, तर काय पुढं काही होईल का, पॉझिटिव्ह परिणाम होतील का? आता आम्ही कुणाला सोबत घ्यायचं त्यांनी ठरवायचं आहे, त्यांनी कुणाला सोबत घ्यायचं ते, त्यांचे समविचारी पक्ष कोणते ते आमच्या काय त्यांची फिलॉसॉफी आम्हाला माहिती नाही, त्यांच्या दृष्टिकोनातून समविच पण आमचे समविचारी पक्ष म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचाराला जे काही त्या विचारानेच चालणारे पक्ष आहेत त्यांना आम्ही समविचारी म्हणतो. पुरोगामी विचाराचे जे काही पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याचे, जे सेक्युलर माइंडचे लोक आहेत त्यांना जे सोबत घेऊन जाणार त्याला आम्ही समविचारी म्हणतो. पटेल साहेब, विदर्भांमधून जे लोकसभेमध्ये निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्या जवळजवळ वाशिमचा जर एक पर्याय इथे वगळता सर्वच वंचित बहुजन आघाडी तोटात गेलेली आहे, काय सांगू इच्छिते दाखवू इच्छिते वंचित बहुजन आघाडी तोटात? कोर्टात आम्ही यासाठी गेलो, हे ईव्हीएम पॅट, ईव्हीएमचं जी पॅट ही जी मशीन आहे ईव्हीएम मशीन, या मशीनच्या अंतर्गत हे एक जस्ट लाईक एक कॅल्क्युलेटर असल्यासारखं असलं पाहिजे. कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण जे फिगर मारले त्याचीच बेरीज येईल, जास्त येणार नाही, नाहीतर ते कॅल्क्युलेटर बिघडलेलं असायला समजावं लागेल. जर इलेक्शनमध्ये सील ईव्ही मशीन सील करताना जे काही फिगर दिलेले आहेत आम्हाला आरओनी की एवढे एवढं मतदान झालं, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जर होत असतील तर हा डिफरन्स कशामुळे आला, तर याचा आम्हाला त्यांनी चीफ इलेक्शन कमिशनरने खुलासा द्यावा. त्यांनी देत नसेल तर हायकोर्टाच्या माध्यमातून कोर्टाने विचारावं त्यांना, चीफ इलेक्शन कमिशनला, की बा हे असं कसं डिफरन्स आले. जवळपास एक दोन मतदारसंघ सोडले तर बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये कमी अधिक मताची संख्या आलेली आहे. कमी व्हायला काम अर्थ कमी होता करणार करता येणार नाही मशीनमधून, किंवा जास्ती होणार नाही. मग हे फिगर जेव्हा मिस्टेक मिस होतात या फिगरच्या संदर्भामध्ये चीफ इलेक्शन एक उत्तर द्यावं की एक्सप्लेनेशन करावं, याच्यासाठी आम्ही रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन्स केलेत. बरं, काँग्रेसने तुम्हाला म्हटलं की तुम्ही भाजपची बीट एम आणि एवढा आरोप केल्यावरही त्यांनी तो सिद्ध केला नाही, तरी तुम्ही या विधानसभेमध्ये त्यांच्यासोबत जाल? ते खुलासा मागितला आहे आम्ही, स्टेटमेंट दिला नाही तर मग कसं नाही ते सिद्ध करू शकले नाही तरी तर तुमच्या चर्चा अजूनही सुरू आहे. नाही शब्द नाही करू शकले त्यांनी तर त्यांनी 40 लाख लोकांची जाहीरपणे माफी मागावी लागेल. त्यांनी अजूनपर्यंत पत्र दिलं नाही तुम्हाला काहीच नाही, तुम्ही तुमच्यावर त्यांनी इतका मोठा आरोप केलेला, तरीही तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला किंवा बैठक घ्यायला तयार? कोण काय आम्ही आम्ही त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही. नाही आणि त्यांना क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे, मागितलं पहिलं आधी बी टीमच्या बद्दलचा खुलासा करा मग आम्ही. पाटील साहेब, लोकसभा निवडणुकीत वंचितचे 12 उमेदवार आहेत ज्यांनी लाखाच्या वर मतं घेतलेली आहेत, त्या उमेदवारांना विधानसभेत प्राधान्य दिलं जाईल की किती नवीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली जाईल? नाही त्यांची आता जे 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतले जर त्यांची पुन्हा एखादी विधानसभेचा मतदारसंघ निवड करून जर लढण्याची इच्छा असेल तर त्याच्यावर विचार केला जाईल की प्राधान्य दिलं जाईल. प्राधान्याने विचार केला जाईल पण त्यांची इच्छा असेल तर.
आता मुलाखत घेऊन आले उमेदवार निवडताना या मुलाखतीचा विचार होईल की बाळासाहेबांची जळ करण्यात तयार नाही मुलाखतीचा विचार होईल पुन्हा नाही बाळासाहेब बाळासाहेब आमचे तर मुख्य आहेत मुख्य आहेत शेवटी त्यांचं फायनल सिग्नेचर करताना त्यांनी सगळं तपासूनच करणार आहेत नाही त्यांनी जो अधिकार दिलेला आहे आम्हाला की 288 उमेदवारांवरून चांगले उमेदवार आपणाला तपासण्यासाठी त्यांनी आपणाला एक अधिकार दिलेला आहे ही अधिकार वाणीनं आम्ही सगळे उमेदवार आणि निवड करणार त्याच्यामध्येच काही थोडंफार करेक्शन असेल तर ते करतील की त्या ते तर शेवटी सुप्रीम होच आहेत आमच्यातले नाही आणि ह्या मुलाखतींमधनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की काल आम्ही आपण जे घेतले आहेत त्याच्यामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या जाती आहेत की गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या जातीतले उमेदवार आमच्याकडे नव्हते असे उमेदवार आम्हाला मिळाले आणि त्यामधले उमेदवार आम्ही देऊ शकतो किंबहुना त्यांना प्राधान्य राहील नाही नाही जेव्हा नाही वेळेवर समजा एखादी प्रोसेस काय चालूच राहते प्रोसेस चालूच राहते याच्यात काही आता आज आलेत समजा अजूनही आमच्याकडे येऊ शकतात त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबाला पुन्हा त्यांनी आलेला उमेदवार आमच्या लिस्ट काढलेल्याला महत्त्व देणार आहेत का नाही नाही याला अतिशय त्यांनी महत्त्व आहेच याच्यातनंच उमेदवार होतील तसे 10% फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही ना आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा सांगू ना की याच्यात हे फेरबदल केलं तर आपले उमेदवार लागू शकतो हा आणि आयत्या वेळेस आमच्याकडे चांगले उमेदवार येऊ शकतात कार्यकर्त्यावर अन्याय नाही तो आमचा कार्यकर्ता हा आजही आमच्याकडे जर एका मतदारसंघामध्ये 10-12 असतील तर त्याच्यामध्ये आम्ही एक निवडणार आहोत म्हणजे इतरांवर अन्याय असं आपण म्हणायचं का असं नाही आहे म्हणजे जे आमच्याकडे येणार आहेत असं काही नाही आम्ही कालमर्यादा घातलेलं नाही की याच तारखेपर्यंत आले पाहिजे असंही काही नाही आहे तुम्ही आता जे बोलले बाळासाहेब इथेच बोलले होते 25 आमदार जे आहे काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादीचे संपर्कात आहे तुम्ही मला खोटं म्हणणारे तुम्ही आता तुम्हीच खोटं बोलताय बरं झालं अशोकरावने धारा ठेवलं होतं म्हणून नाहीतर ठीक आहे तुम्ही जरी खोटं बोलला असता तरी एका भावनेपोटी बोलला असं मी गृहीत धरतो पण हे जे काही उमेदवार आणखीन त्यांच्यामध्ये काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे का राष्ट्रवादीला घेऊन लढणार आहे यांचं निश्चित झालेलं नाही आहे जर एकत्र लढले तर त्यांच्यामध्ये शिल्लक राहतील म्हणजे एकत्र लढले तर ते शिल्लक त्यांच्यात राहणार आहेत आणि जे इंडिपेंडंट लढले तर त्यालासुद्धा कमी जास्त पडणारच आहे त्यावेळेस आम्ही एक तसे जर चांगले उमेदवार आम्हाला मिळत असतील आणि त्या पक्षात त्यांच्यावर जर खरंच अन्याय झालेला असेल आणि कदाचित ते उपेक्षित जर असतील तर आम्ही त्यांच्यावर विचार करू नाही करायला काय झालं असेल ओ आम्हाला इकडं तुम्ही सत्य जाऊ द्या साहेब 70 वर्षापासून हे सगळे वंचित आहेत नाही बरोबर आहे आम्हाला वंचित काही लोकांना जर आम्हाला निवडू द्या ते अधिकार साहेबांना आहेत आमचा कार्यकर्ता बलिदान करणार आहे डोंट वरी वी हॅव नो एनी ऑब्जेक्शन अबाउट युअर आस्किंग द क्वेश्चन बट कसं आहे तुमचा प्रश्न विचारला आमचं काय ऑब्जेक्शन आहे यू आर राईट यू कॅन आस्क एनी क्वेश्चन होते नाही आम्ही त्याच्यावर थोडं नाही आहे बरोबर आहे की आम्ही ह्या दोन जी पक्षात प्रथा चालू आहेत त्या पद्धती चालू आहेत मी तर असं म्हणालो कालच्या प्रेसमध्ये की अँटी डिफेक्शन बिलाच्या ऐवजी एक परत एक बिल आलं पाहिजे की इलेक्शनच्या पूर्वी एक वर्ष जर पक्षांतर झाला असेल तरच गृहीत धरायचं 11th hour जर पक्षांतर होत असेल किंवा ह्या पक्षातलं येऊन ह्या पक्षात ह्याला उमेदवारी द्या त्याच्यावर सुद्धा प्रतिबंध आला पाहिजे असं म्हणणाऱ्यातले आम्ही कारण 11th hour येतील अरे मागे देणारे आता बघा ना तुम्ही तुम्हाला आश्चर्य आश्चर्य म्हणजे तुम्ही काय सगळं ज्ञातच आहात तुम्हाला माहिती नाही विखे पाटील अचानक इकडला विरोधी पक्ष नेता असताना तिकडे गेला आणि लगेच मंत्री झाला हे असल्या चालबाजी आम्ही नाही चालू देणार भाजप त्याला माफ आहे की नाही आम्हाला माफ नाही भाजप सेना काँग्रेसला माफ पाहिजे फक्त आम्हाला नाही पाटील साहेब आता वंचितांना न्याय देण्याचं काम तुम्ही करताय त्यांनी म्हणून पत्रकार वंचित आहे तुम्ही औरंगाबादच्या पत्रकाराला खासदार केलं
काल तुमच्या माहितीच तो सांगतो, आमच्याकडे सहा पत्रकारांनी मुलाखती दिली, सहा पत्रकारांनी. नाही नाही ऍक्च्युली सांगतो, आमच्याकडे नावं सुद्धा असतील. सहा पत्रकार आले काल मुलाखतीत. तिथली ना सहज होणार का शेअर करणार करणार त्या पत्रकारांची नावं उमेदवार. नाही 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 उमेदवारी आम्ही आज जाहीर करणार नाहीत, कारण आज मुलाखतीची लिस्ट अजून वाढणार आहे. संध्याकाळपर्यंत आता वेळ मिळाला आम्हाला लवकर, आमच्या मुलाखती संपल्या तर आम्ही यादी तुम्हाला एवढ्या लोकांनी मुलाखती दिल्या आम्ही सांगू तुम्हाला. त्यात आकडा देऊ, आकडा देऊ. सगळ्याच पक्षांनी नावं जाहीर केलेत ना, काँग्रेसमध्ये किती लोकांची अर्ज आले. हो त्यांनी सत्ता भोगली 70 वर्ष. आणि एक सांगतो, आमच्याकडे मुलाखत देणारा कार्यकर्ता हा निर्भीड आहे आणि स्वाभिमानी आहे. तो जरी नाव जाहीर केलं तरी त्याला काही घाबरण्याचं कारण नाही. दुसऱ्या पक्षातून आला तर घाबरेल, आमच्या पक्षाचाच कार्यकर्ता असेल तर घाबरायचं काय कारण आहे त्याला, उलट त्याची शान मान वाढेल. मी मुलाखतीला गेलतो आणि तशा पद्धतीने काही लोक खास मुलाखतीसाठी म्हणून अर्ज भरला. नाही भरतात ना फॉर्म. सर एक छोटस विचार, लक्ष्मण मानेंचं मतात जे त्यांनी काही आरोप केले होते, तर आता ते म्हणजे त्यांचे आरोप वगैरे सेटलमेंट झाले का? काही नाही नाही, तो काय तो खरं म्हणजे लक्ष्मण मानेंनी ही वंचित आघाडी निर्माण करण्यासाठी त्यांचा मधी सहभाग फार मोठा सहभाग बी आहे. कधी कधी काय होते घरातले सुद्धा आपणाला आपसातमध्ये मतभेद होतात, पण असं आम्हाला वाटतं की आणखीन मनभेद नाही आहेत आमच्यात आणि त्यांच्यात. वैचारिक मतभेद असू शकतात, कधी आपणसुद्धा कधी कोणी राहुल गांधीवरसुद्धा कधी नाराज होऊ शकतो, कधी मोदीवर बी नाराज होऊ शकतो. थोडे नाराज गडकरी, मोदीला वाटलं की गडकरी आपल्यावर नाराज आहे तर गडकरींना जे खातं का द्यायला पाहिजे दिलं नाही. पण हे मनभेद नसतात, मनभेद नाहीत, मतभेद असू शकतात. माने सर परत तुमच्यासोबत त्यांनी आता कसं आहे ह्या लेवलवरची चर्चा चालू आहे, त्यांच्यात काय त्यांचं म्हणणं आहे काही गोष्टीमध्ये मला असं करा, त्यांचं आग्रहाचं म्हणणं एकच होतं, बाकी काय नाही. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.